राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या तीनही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी मंत्रालयानं बोईंग 777 या अत्याधुनिक विमानाची निवड केली आहे. येत्या वर्षामध्ये ही विमान पंतप्रधानांच्या प्रवासासाठी भारतात दाखल होणार आहे. नेमकं काय आहे बोईंग 777 विमान पाहूयात. सध्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान बोईंग 747 हे विमान वापरतात. या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी अमेरिकेकडून 2 बोईंग 777 या विमानांची खरेदी केली जाणार आहे. जुलै 2020 पासून बोईंग 777 भारतात उड्डाण होईल. बोईंग 777 मध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा आहे. शत्रूच्या रडारची फ्रिक्वेन्सी जाम करण्याची क्षमता सुद्धा या विमानात आहे. 2 बोईंग 777 ची किंमत अंदाजे 1,350 कोटी इतकी आहे. फक्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी बोईंग 777 वापर होणार आहे. फक्त भारतीय वायुसेनेचे वैमानिकच बोईंग 777 उडवणार आहेत. भारतीय वायुसेनेच्या 10 वैमानिकांना यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.